प्रतापराव जाधव प्रतिक्रिया देत म्हणाले, सेक्युलर पक्षाच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या आणि यांनीच आम्हाला लोकसभेच्या अधिवेशनामध्ये जय श्रीरामच्या घोषणा दिल्या होत्या, त्यावर त्यांनी विरोध केला होता. आज त्यांची खासदारकी धोक्यात असल्यामुळे रवी राणा आणि नवनीत राणा हे दोघेही स्वतःची खासदारकी आणि आमदारकी वाचवण्यासाठी भारतीय जनता पक्षाला खुश करण्यासाठी शिवसेनेसोबत विनाकारण पंगा घेत आहे. पण शिवसेना किती जहाल आहे हे त्यांना त्यांच्या कृतीतून दिसले, अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे. नाही खरं म्हणजे याच्या मागचा हेतू किंवा स्वार्थ असा कुठलाही नाही. आम्ही शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित होऊन आम्ही हिंदुत्ववादी विचाराच्या संघटनेमध्ये आम्ही काम करत आलेलो आहोत, आजही आम्ही करत आहोत. आणि म्हणून एक हनुमान चालीसा, हनुमान हा एक शक्ती प्रदान करणारा एक देव म्हणून आपल्या सगळ्या हिंदू धर्मामध्ये त्याची पूजा होते. आणि म्हणून हनुमान चालीसाचं पठण नेहमी करता प्रत्येक घराघरामध्ये व्हावं आणि प्रत्येकाने तो हनुमान चालीसा वाचावा म्हणून गेल्या 20 वर्षापासून हॉटेल परिवारमध्ये मोफत जेही लोक हॉटेलमध्ये येतील त्या प्रत्येकांना मोफतमध्ये हनुमान चालीसाचं वाटप या ठिकाणी सुरू आहे. पण आता सध्याच्या या राजकारणामध्ये काही लोक स्वतःचं हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी जे काही हनुमान चालीसाच्या नावाखाली धतिंग करत आहेत. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.